साक्री रोड परिसरातील मोती नाल्याची आमदार फारुख शहा यांच्या समवेत अधिकाऱ्यांनी केली पाहणी. याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 15 डिसेंबर रोजी धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांच्या समवेत महानगरपालिकेचे अधिकारी व बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी केली मोती नाल्याची पाहणी. यावेळेस शहराचे आमदार फारुख शहा म्हणाले की महानगरपालिकेजवळ ते साक्री रोड व हायवे पर्यंत 14 कोटी रुपये मंजूर केले असून या रस्त्यांचे रुंदीकरण देखील करण्यात आले आहे. पहिले साक्री रोड परिसरात पथदिवे देखील नव्हते, ते देखील आम्ही यावेळेस लावण्यात आले आहे. आता या दुसऱ्या टप्प्यात 3.5 कोटी रुपये मंजूर झाले असून मोती नाल्याच्या दोघ बाजूने 5 मीटर रुंदी ही वाढवण्यात येणार आहे. त्यानंतर पुलाखालील जी पाईपलाईन गेली असून ती पाईपलाईन दुसऱ्या बाजूने करण्यात यावी यासाठी देखील महापालिका प्रशासनाला आदेश केले आहे. 1 महिन्याच्या आत मोती नाल्याचे रुंदीकरण व पाईपलाईनचे काम केले जाईल अशी माहिती यावेळेस धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळेस त्यांच्या सोबत महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे. येताना मोती नाला पुलवर थांबलो होतो कारण की आम्ही महानगरपालिकेपासून तर थेट हायवेपर्यंतचा जे साक्री रस्ता आहे त्यासाठी आम्ही 14 कोटी रुपये खर्चून त्या रस्त्याचं रुंदीकरण केलेलं आहे, डांबरीकरण केलेलं आहे. साक्री रोडवर पथदिवे नव्हते, आम्ही तिथे नवीन पोल लावून आणि पथदिव्यांची सोय केलेली आहे. आणि आता आमच्या पुढच्या टप्प्यात आम्ही 3.5 कोटी रुपये जे आपला मोती नालावरचा जे ब्रिज आहे ज्याला बापना ब्रिज म्हणतो ते दोन्ही बाजूने आम्ही 5-5 मीटर त्याची रुंदी वाढवणार आहोत आणि त्याचं रुंदीकरण करणार आहोत. त्यासाठी जी तिथे पुलाखाली जी पाईपलाईन गेलेली आहे त्याची शिफ्टिंगचे आदेश आम्ही महानगरपालिकेला त्यांना पैसे पण दिलेले आहे आणि त्या कामाच्या वर्क ऑर्डर पण झालेला आहे आणि लवकरात लवकर त्या पाण्याची पाईपलाईन शिफ्ट करून आणि तो पूल रुंद करण्यात येईल.